भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहानं आणि असंख्य उपक्रमातून साजरी झाली ठिकठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती कागलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील समाज मंदिरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली बहुजन मुक्ती पार्टीचे सागर सुतार यांनी दीप प्रज्वलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे नवल बोते प्रवीण काळबर संजय चितारी सौरभ पाटील विवेक लोटे उपस्थित होते यावेळी पंचशील घेण्यात आलं तसंच नीता आदित्य यांचं व्याख्यान झालं शाहू उद्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला आमदार हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर ज्येष्ठ नागरिक भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात महापुरुषांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी दलित बांधवांच्या वतीनं धम्म गाथा घेण्यात आली तर श्रीमंत सिंह घाटगे यांनी आंबेडकर नगर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शाहू साखरचे संचालक यशवंत माने सतीश पाटील राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर रणजित पाटील युवराज पसारे उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती शिरोळ तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरी झाली जयसिंगपूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ बस स्थानक परिसरात सहा महिन्यात बाबासाहेबांचा पुतळा उभारणार असल्याचं सांगितलं तर कुरुंदवाडमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इथल्या चौकात चं डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असं नामकरण करण्यात आलं रुकडी इथल्या अकरा वर्षीय आयुष्य राकेश कांबळे यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा करून ऐतिहासिक दसरा चौक ते माणगावपर्यंत स्केटिंग करत आंबेडकरांना मानवंदना दिली ठिकठिकाणी थीक या चिमुकल्याचं स्वागत करण्यात आलं आयुष्य कांबळे हा मुलगा कोल्हापुरातील देशभूषण हायस्कूलमध्ये सहावीमध्ये शिकतो कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकातून त्यानं स्केटिंगला सुरुवात केली तर माणगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना करून उपक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी माणगाव बौद्ध समाजाच्या वतीनं त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रशिक्षक सचिन इंगोले वडील राकेश कांबळे उपस्थित होते शाहवाडी तालुक्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती साजरी झाली शाहूवाडी पंचायत समितीच्या प्रांगणातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली माजी सरपंच सागर कांबळे यांच्या वतीनं कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती भव्य मोटरसायकल रॅली बाबासाहेबांचा जयघोष यामुळे संपूर्ण शाहवाडी तालुक्यात आज निळ वादळ पाहयला मिळालं भुदरगड तालुक्यात विविध उपक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली भुदरगड पंचायत समितीसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गटविकास अधिकारी एस एम गावडे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी पुष्पहार अर्पण केला तर आर पी आयचे पी एस कांबळे बबन कांबळे आर एस कांबळे व्ही जे कदम मिलिंद पांगिरेकर नामदेव कांबळे यांनीही अभिवादन केलं देऊळवाडी इथं माणगाव इथून भीमज्योत आणण्यात आली गारकोटीतील शासकीय वसतिगृहातील मुलामुलींना तसंच शेळोली इथल्या शालेय मुलांना थोर महापुरुषांच्या पुस्तकांचा वाटप आकाश कांबळे आणि आरती कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील अनेक गावात माणगावमधून आणलेल्या भीम स्वागत झालं राधानगरीच्या पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सरोवडे इथं डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन केलं तर विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला शिवाय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं तर तुरंबे येथील समाज मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि विविध धार्मिक कार्यक्रम झाले प्राध्यापक अतुल कुंभार यांचं व्याख्यान झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं दलित बांधवांना भांडी वाटप करण्यात आलं सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली पन्हाळा तालुक्यातही आंबेडकर जयंतीनिमित्त ता गावोगावी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कोतोलीमधील आंबेडकर पुतळ्याला आकर्षक सजावट करण्यात आली होती तर पोरले उतरे करंजफेण घोटवडे गावातही आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी पुष्पवृष्टी करून डॉ आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं